नमस्कार सखेंडो, मी सुग्रण या यूट्यूब चॅनल मध्ये तुमचं खूप खूप स्वागत। मस्त चमचमीत झणझणीत अनोख्या आणि चविष्ट सोप्या विविध प्रांतातील वेगवेगळ्या सुग्रणींचं एकच व्यासपीठ मी सुग्रण। रेसिपीज पाहण्यासाठी आजच चॅनलला सबस्क्राइब करा आणि नवीन रेसिपीजच्या नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन वरती क्लिक करा। आणि हो, मी सुग्रणला लाईक व शेअर करायला विसरू नका। मीडियम आकाराचे दोन कांदे हे जाडसर वाटून घ्यायचे आहे। त्यानंतर सुखं खोबरं अर्धा वाटी पावडर घ्यायची आहे। तेल, भाजून घेतलेली शेंगदाणा पावडर अर्धा वाटी, कोथिंबीर, हळद, चटणी, मीठ, मोहरी, धना पावडर, जिरं आणि कस्तुरी मेथी। कस्तुरी मेथी ही ऑप्शनल आहे। त्यानंतर साखर, लिंबू रस, आलं लसूण पेस्ट, गरम मसाला आणि बेसन हे आपल्या भाजीसाठी लागणारे साहित्य झालं। चला तर मग आता फोडणीची तयारी करूया। तेल दाबलेलं आहे, तेल दाबलेलं आहे। आता यात आपण मोहरी टाकूया। मोहरी दडकल्याच्या नंतर थोडं जिरं, यामध्ये अर्धा चम्मच आपण आलं लसूण पेस्ट टाकूया। आलं लसूण पेस्टला छान ब्राऊन कलर आल्याच्या नंतर त्यामध्ये आपण कांद्याची पेस्ट टाकूया। त्याचा कलर थोडा बदललेला आहे। कांदा पेस्ट टाकायच्या आधी आपण शेंगदाण्याचा नाही खोबऱ्याचा भुरकं टाकूया। हा थोडा मी वाचवून ठेवलेला आहे, आपल्याला स्टफिंग साठी करायचं आहे। अर्धा याच्यामध्ये टाकला। खोबरं लाल झाल्याच्या नंतर कांदा टाकायचा आहे। कांदा हा सर्वच आपल्याला इथे वापरायचा आहे। आता या कांद्याला पूर्ण तेल फुटोपर्यंत छान खमंग असं भाजून घ्यायचं आहे। कांद्याचा कलर सुद्धा ब्राऊन झाला पाहिजे, तोपर्यंत हे आपल्याला भाजून घ्यायचं आहे। सर्वात आधी यामध्ये धना पावडर एक चम्मच, हळद एक चम्मच, चटणी एक चम्मच, गरम मसाला एक ते दीड चम्मच आणि मीठ दीड ते दोन चम्मच आपल्या टेस्टनुसार। आणि हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। मिक्स केल्याच्या नंतर यामध्ये पाणी टाकायचंय। आवश्यकतेनुसार नंतर सुद्धा पाणी कमी जास्त करू शकतो। त्याला उकळी येऊ द्यायची छान। तोपर्यंत आपण स्टफिंगसाठी मसाला बनवून घेऊ।
आता एका बाउलमध्ये मी स्टफिंगसाठी कोथिंबीर घेतला आहे. याच्यामध्ये पाणी राहिलं नाही पाहिजे, नाही तर स्टफिंगला पाणी सुटेल. तर या कोथिंबीरमध्ये आपण हे एक वाटी भाजलेला शेंगदाण्याचा कूट टाकून द्यायचा आहे. त्यानंतर अर्धा वाटी जवळपास राहिलेला आहे याच्यामध्ये सुकं खोबरं वाटून घेतलेलं ते टाकायचं आहे. आणि अर्धा चम्मचलाही कमी असं मीठ साखर चवीसाठी टाकायची आहे. शक्यतोवर पावडरच घ्यायचा आहे साखरेचा. त्यानंतर मीठ, एक चम्मच हळद, एक ते दीड चम्मच तिखट, हे आपल्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. त्यानंतर एक चम्मच गरम मसाला आणि धना पावडर जवळपास दोन चमचे टाकून द्यायचे. आणि सर्वात शेवटी याच्यामध्ये लिंबू टाकायचा आहे. जवळपास एक चम्मच लिंबू याने खूप चांगली चव येते. आणि साखर त्यासाठीच याच्यामध्ये टाकली होती, हे सर्व टेस्टला बॅलन्स करते. आणि हे चांगल्या प्रकारे असं मिक्स करून घ्यायचं आहे. हे चांगलं मिक्स करून घेतल्याच्या नंतर आता आपण पारीसाठी बेसन भिजवून घ्यायचं आहे. आता आपण स्टफिंग झालेली आहे आपली, आपण बेसनाची पारी करत आहोत भरायसाठी. सर्वात आधी बेसनामध्ये टेस्टसाठी अर्धा चम्मच मीठ टाकायचं, त्यानंतर अर्धा चमच्याला कमी हळद टाकायची. आणि हे पारी ठिसूळ होण्यासाठी याच्यामध्ये अर्धा चम्मच तेल टाकायचं. याने आपली जे पारी आहे ती एकदम ठिसूळ होईल. आणि हे सर्व पाणी टाकून भिजवून घ्यायचं. आता मी इथे उंडा भिजवून घेतला आणि याची एक पोळी लाटली. त्यानंतर ग्लासने याला असं कट केलेलं आहे. साधारण एवढी जाड पारी ठेवायची, एकदम पातळी नको, एकदम जाडही नको. जाड ठेवलंच ते शिजणार नाही आणि पातळ ठेवलंच तर फुटायची शक्यता असते. आणि अशा प्रकारे या पारीमध्ये स्टफिंग भरून घ्यायचं. त्यानंतर याला पोटलीचा शेप द्यायचा. या प्रकारे पोटलीचा शेप द्यायचा. आणि याला थोडं रिबिन टाईप बांधायसाठी असं दोन्ही साईडने उंडा घ्यायचा. अशा प्रकारे मी इथं सर्व पोटल्या करून घेतलेल्या आहे, बघू शकता तुम्ही. अशा प्रकारे सर्व पोटल्यांना मुरड मारून घ्यायची आहे. त्यानंतर इकडे आपल्याला आपल्या फोडणीला चांगल्या प्रकारे उकळी आलेली आहे. आता हे जे पोटली आहे ती यामध्ये सोडायची आणि छान शिजू द्यायचं आहे. ह्या पोटल्या जेव्हा आपण पाण्यामध्ये टाकतो, टाकल्या टाकल्या खाले जातात आणि शिजल्या कशा हे समजायसाठी शिजत आल्या की त्या पोटल्या अशा वर यायला लागतात. तर आता यांना 5 ते 10 मिनटं आपण छान वाफेवर शिजू द्यायचं. आता भाजीला उकळी आलेली आहे, यामध्ये चोळून कस्तुरी मेथी टाकायची. अ
अगदी थोडी टाकायची, त्याने वास छान येतो भाजीला आणि टेस्ट पण छान येते. बघा आपल्या पोटल्या कशा वर आलेल्या आहे. आता हे शिजल्या थोड्या वेळ याला एक उकळी येऊ दिली की नंतर आपण हे सर्विंग प्लेटमध्ये काढून घेऊया. आता आपली भाजी संपूर्ण प्रकारे उकळणं झाली आहे म्हणजे चांगली शिजलेली आहे. आता मी हे सर्विंग बाउलमध्ये काढून घेते. बघा एक सुद्धा पोटली फुटलेली नाही आहे, अगदी व्यवस्थित शिजल्या गेला आहे. खमंग असा वास सुद्धा येत आहे याचा. आता मी इथे सर्विंग प्लेट तयार केलेली आहे, यामध्ये मी स्टफ पोटलीची भाजी टाकत आहे. अशा प्रकारे आपली भाजी म्हणजे स्टफ मसाला पोटली तयार आहे. इथे मेनू कार्ड मी बनवलेला आहे. डिश कशी वाटली हे नक्की कळवसाल. थँक्यू.